सेलिब्रिटी म्हटल्यावरती त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीची चर्चा तर होणारच आहे. जिथे त्यांची लग्न ही जोरदार हिट होतात, तिकडे त्यांचा जर डिवोर्स झाला तर त्याची चर्चा होणार नाही हे नवलच. त्यामुळे जर एकदा डिवोर्स होतो आहे सेलिब्रिटीचा, त्याच्याबद्दल बोललं जात असेल, तर समजा याच सेलिब्रिटीनी दुसऱ्यांदा डिवोर्स घेतला तर काय होईल? हो, असंच काहीसं झालं आहे या कलाकारांबद्दल. यांनी एकदा नाही तर दोनदा संसार करण्याचा प्रयत्न केला, पण दोन्ही वेळेला संसार मोडलाच. कोण आहेत ते सेलिब्रिटी? चला पाहूयात. स्नेहावाघ. स्नेहावाघ तशी मराठी चर्चेत आली ती बिग बॉस मराठी सीझन 3 मुळे. मराठीमुळे आपल्या करिअरची सुरुवात केलेली स्नेहा हिंदीत रमली, पण त्याआधी ती मराठीत गाजली ती तिच्या लग्न आणि डिवोर्समुळे. अवघ्या 19 वर्षाच्या वयात तिने आविष्कार दारवेकरसोबत लग्नगाठ बांधली. अधुरी एक कहाणी या मालिकेत हे दोघं एकत्र झळकले. त्यावेळी आविष्कार दारवेकर हे खूप मोठं नाव होतं. या दोघांच्या चर्चा बऱ्याच रंगल्या, पण त्यानंतर चर्चा रंगली तर यांच्या घटस्फोटाची. कारण डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकत तिने घटस्फोटासाठी अर्ज केला. आविष्कारसोबत घटस्फोट घेऊन स्नेहाने हिंदी मालिकाविश्वात एक वेगळं नाव कमावलं. आणि या पहिल्या घटस्फोटाच्या 7 वर्षानंतर तिने पुन्हा एकदा लग्न करायचं ठरवलं. हा निर्णय घेतला आणि डिझायनर अनुराग सोळंकी याच्यासोबत ती विवाहबंधनात अडकली. पण लग्नाच्या अवख्या 8 महिन्यातच तिने पुन्हा एकदा घटस्फोटासाठी अर्ज केला. आणि यंदासुद्धा कारण होतं डोमेस्टिक व्हायलन्स. या दोन्ही लग्नाबद्दल ती फार काही बोलताना दिसली नव्हती, पण मध्यंतरी काही मुलाखतीमध्ये ती आपलं मौन सोडत, पहिल्यांदा मी फारच लहान होते त्यामुळे लग्न फार लवकर झालं, तर दुसऱ्यांदासुद्धा मी लग्नाला चान्स द्यायचा ठरवला खरा, पण दुसऱ्यांदा मी चुकीचा माणूस निवडला, असं ती म्हणताना दिसली होती. आविष्कार दारवेकर. आता जिथे स्नेहा वाघिने पहिला पती आविष्कार दारवेकरसोबत लग्न करून पुन्हा दुसरं लग्न केलं आणि घटस्फोट घेतला, तिथे आविष्कारसुद्धा एकदा नाही तर दोनदा लग्न करताना दिसला आणि दुसऱ्या वेळासुद्धा घटस्फोट घेतला. एवढंच काय तर आता त्यांनी तिसऱ्यांदासुद्धा लग्न केल्याचं म्हटलं जात आहे. त्याच्या पहिल्या लग्नात म्हणजे स्नेहा वाघसोबत केलेल्या लग्नात बरेच वाद निर्माण झाले. पुढे त्याच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस करत स्नेहाने घटस्फोट घेतला. त्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल तर कोणाला माहितीही नव्हतं, पण नुकतंच त्याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो समोर आले आणि त्याच्या दुसऱ्या बायकोनं मोठा गौप्यस्फोट केला. आविष्कारच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो समोर येताच हे त्याचं दुसरं नाही तर तिसरं लग्न असल्याचा मोठा खुलासा झाला. त्याचे दुसऱ्या पत्नी स्मिता हिने समोर येत आविष्कारसोबत तिचं लग्न झाल्याचे पुरावे दिले. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आविष्कारसोबत आपण लग्न केल्याचा आणि आपल्याला 5 वर्षांचा मुलगा असल्याचा तिनं जाहीर केलं. एवढंच काय तर त्यांचे लग्नातले फोटोसुद्धा तिने शेअर केले आणि तिची आर्थिक फसवणूक झाली आहे असंसुद्धा तिने म्हटलं होतं. यावर आविष्कारने मात्र मौन बाळगलं. त्यामुळे आविष्कारचासुद्धा एकना नाही तर दोनदा संसार मोडला आहे हे मात्र स्पष्ट झालं. पियुष रानडे. हँडसम हंक अभिनेता पियुष रानडे सुद्धा या वाटेवरून दोनदा गेलाय आणि दोनदाही त्याच्या पदरात अपयशच आलंय. 2010 साली पियुष आणि शालमली टोल्ले या अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली. या दोघांच्या अफेअरच्या आणि नंतर लग्नाच्या बऱ्याच चर्चा होत्या. हे गोड कपल एकत्र आलं याबद्दल अनेकांना आनंदसुद्धा झाला होता. मात्र 2014 ला हे दोघंही त्यांच्यामधील काही आलबेल नसल्यानं वेगळे झाले आहेत आणि घटस्फोट घेत आहेत याच्या चर्चा रंगला. अखेर ते खरं झालं आणि 2014 ला हे कपल वेगळं झालं. या डिवोर्सनंतर 2 वर्षांनी पुन्हा एकदा पियुष प्रेमात पडला. अस्मिता मालिकेच्या सेटवर पियुष आणि मयुरी वाघ यांची ओळख झाली. पुढे ती मैत्री झाली आणि त्याचं रूपांतर झालं प्रेमात. या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि या दोघांचा बडोदामधील लग्न सोहळा बराच हिट ठरला. त्यावेळी मेहंदी हळद लग्न असे सोपस्कार करत मोठा सोहळा करत अगदी ग्रँड वेडिंग या दोघांनी केलं. पण पुन्हा एकदा पियुषला काही लग्न मानवलं नाही, कारण 2019 मध्ये हे दोघे वेगळे होत आहेत अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली होती. या दोघांमध्ये बिनसलंय दोघांचंही पटत नाही आहे आणि दोघं लवकरच घटस्फोट घेणार या चर्चांना वेग आला. हे सगळं होत असतानाच अखेर या दोघांनी खरंच घटस्फोट घेतला आणि सुरू असलेल्या चर्चा खऱ्या आहेत हे अगदी स्पष्ट झालं. सध्या पियुष सिंगल असला तरी त्याने सुद्धा एकदा नाही तर दोनदा संसार करण्याचा नक्कीच प्रयत्न केला आणि दोन्ही वेळेला तो फेलच ठरला.
व्ही शांताराम. व्ही शांताराम हे नाव सिनेसृष्टीसाठी अजिबात नवीन नाही आहे. ह्यांचे सिनेमे, यांची टेक्निक किंवा व्ही शांताराम हे अनेकांसाठी सिनेमा शिकण्याचं एक इन्स्टिट्यूशन आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. पण यांचं करिअर जितकं उत्तम आणि त्याबद्दल कौतुक होत गेलं तितकंच यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र फारच वादात अडकलेलं दिसून आलं आणि अनेकदा चर्चेचा विषय राहिला आहे. प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर असलेल्या व्ही शांताराम यांनी एकदा नाही, दोनदा नाही, तर तीनदा लग्न केले. पहिलं लग्न 1921 विमलाबाई यांच्यासोबत त्यांनी केलं. यांच्याशी घटस्फोट न घेता मात्र वेगळं होऊन त्यांनी 1941 अभिनेत्री जयश्री यांच्याशी दुसरं लग्न केलं. पण त्यांच्या पहिल्या पत्नीपासून त्यांनी वेगळं होत दुसरं लग्न करत दुसरा संसार थाटला आणि त्या पहिल्या कुटुंबापासून वेगळे राहायला लागले. त्यामुळे तिसऱ्या लग्नाच्या वेळेला सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत त्यांचं लग्न अस्तित्वात होतं असंच म्हणावं लागेल. त्यामुळे 69 पहिल्या पत्नीबरोबर त्यांनी संसार केला असं म्हटलं जातं. पहिल्या पत्नीपासून 1941 वेगळे होत त्यांनी जयश्री यांच्याशी दुसरं लग्न केलं आणि 1956 त्यांच्या आणि संध्यामध्ये वाढलेल्या जवळीकमुळे जयश्री आणि त्यांच्यात वाद होऊ लागले. एवढंच नाही तर त्यांचा थोडा पडता काळ असताना त्यांनी एका सिनेमासाठी जयश्री आणि त्यांची पहिली पत्नी विमलाबाई यांच्या दागिन्यांची गरज होती असं म्हटलं. पण जयश्री यांनी आपले दागिने द्यायला नकार दिला आणि तिथे त्यांच्यामधली फूट वाढत गेली. अखेर या दोघांनी 1956 नोव्हेंबरमध्ये लग्नाच्या 15 घटस्फोट घेतला आणि मग संध्या यांच्याशी डिसेंबरमध्ये त्याच वर्षी त्यांनी लग्न केलं. त्यामुळे व्ही शांताराम यांच्या आयुष्यात सुद्धा 3 संसार झाला पण यांचे पहिले 2 संसार तसे वादातच अडकलेले होते. याच यादीत अजून एका अभिनेत्रीचा नाही तर अभिनेत्रीच्या पतीचा समावेश आहे आणि ती म्हणजे नेहा पेंडसे. नेहा पेंडसे हिने काही वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली आणि जितकी चर्चा नेहाच्या लग्नाची झाली त्यापेक्षा अधिक चर्चा झाली ती नेहाचा पती शार्दुल सिंग बायास याच्या आधीच्या लग्नाची. शार्दुल हा डिवोर्सी आहे हे मात्र सगळ्यांना माहिती होतं. पण त्यांनी एकदा नाही तर त्यांनी 2 डिवोर्स घेतलाय हे मात्र नेहासोबत लग्न केल्यानंतर अधोरेखित झालं. नेहा त्याची तिसरी पत्नी आहे असं म्हटलं जाऊ लागलं. त्यांनी पहिलं लग्न केलं, त्याचा डिवोर्स घेतला आणि त्यानंतर अनिता अग्रवाल या बिझनेस वुमनसोबत त्यांनी दुसरं लग्न केलं. 2017 अनिता आणि शार्दुल यांचा घटस्फोट झाला आणि पुढे त्यांनी नेहा पेंडसेसोबत लग्न केलं. पण एकीकडे जिथे नेहा आणि शार्दुलच्या लग्नाची चर्चा होती तिथे दुसरीकडे शार्दुलचं एकदा नाही तर 2 लग्न झालंय, त्याचा घटस्फोट झालाय याबद्दल लोक बोलायला लागली आणि नेहाला ट्रोल करायला लागली. पण नेहा सुद्धा या सगळ्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना दिसली. त्यांचं तोंड गप करत तिने एक पोस्ट शेअर केली आणि पुढे तिचं कौतुकच झालं. थोडक्यात काय तर ही कलाकार मंडळी सेलिब्रिटी असताना त्यांच्याबद्दल बरंच बोललं लिहिलं जातं पण त्यांच्या आयुष्यात जेव्हा वाद निर्माण होतात त्याबद्दल सुद्धा चर्चा रंगतानाच दिसते. या सगळ्यांनी एकदा नाही तर 2 संसार करण्याचा प्रयत्न केला पण 2 त्यांचा संसार मोडला. काहींनी तर 3rd सुद्धा लग्न करून आता नवीन संसाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे 2 डिवोर्स झाले तरी लग्नावरचा विश्वास मात्र उडला नाही आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय आणि यातील कोणाची 2 लग्न झाली होती हे तुम्हाला माहीत नव्हतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप्स जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मी या आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.